नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज. लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तालुक्यातील शिऊरमध्ये सूर्यवंशी विलास यांची उपसरपंच पदी निवड. गावकऱ्यांनी सरपंच व उपसरपंचासह सदस्यांचा केला सत्कार. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या उपसरपंचाच्या निवडी करण्यात येत असून यामध्ये लातूर तालुक्यातील शिऊर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी महादेव विलास सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सरपंच म्हणून जनतेतून थेट सूर्यवंशी सचिन विष्णू यांच्यासह निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. प्राध्यापक शिवाजी सूर्यवंशींना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी प्रथम नागरिक या नात्याने करावा. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांनी गावकऱ्यांचे मानले आभार. या प्रसंगी काय म्हणाले ते आपण या ठिकाणी पहा. गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरून येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ही ग्रामपंचायत खऱ्या अर्थानं गावकऱ्यांची आहे आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे की ग्रामपंचायत माझी आहे. त्या हेतून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करायचं. तुम्ही सर्वांनी आम्हाला येणाऱ्या 5 वर्षांमध्ये चांगल्या कामासाठी या ठिकाणी सहकार्य करावं अशी सर्वांकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तांदळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचबरोबर ग्रामसेवक म्हणून गाडगे मॅडम, आपले मुरुड पोलीस स्टेशनचे अंमलदार शेख साहेब, कुपे साहेब, सर्वजण ह्याच्यासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर प्राध्यापक शिवाजी सूर्यवंशी सर, प्राध्यापक बळवंत सूर्यवंशी सर आणि हेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शिरसाट सर, आपण सर्वजण गावकरी, गावातील सर्व युवक, नागरिक, बंधू आणि भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्यावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. लोकाधिकार न्यूज लातूर.